तुम्ही बाजारात हमखास हे फळ पाहिलंच असेल. कधीतरी फळवाल्या दादांना जाऊन विचारलं सुद्धा असेल की या फळाचं नाव काय. तर या फळाचं नाव आहे ड्रॅगन. आपल्यातले अनेक लोक या फळाला दुर्मिळ फळ म्हणून बाजूला ठेवतात, मात्र या फळाची शेती कशी करतात त्याचं उत्पन्न जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही खरंच अवाक व्हाल. कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी कमी झालं आणि शेतकरी हवालदिल झाला. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाच्या शोधात शेतकरी देश विदेश भटकू लागला, नवनव्या पिकांचा शोध घेऊ लागला आणि अखेर विश्वनाथ चौधरी यांनी कमी श्रम, कमी पाणी, एकदाच गुंतवणूक, रासायनिक फवारणीचा खर्च शून्य, एकदा लागवड केल्यानंतर तब्बल 25 वर्षे फक्त नफा देणारं हे ड्रॅगन फ्रूट शेतात लावलं. पहिल्याच वर्षी त्यांनी लाखो रुपये कमवले. लाखो रुपयांचं उत्पन्न घेऊन त्यांनी अनेकांसमोर आदर्श सुद्धा ठेवला आणि तालुक्यात नवा विक्रम करत पिकातून नवी ओळख निर्माण केली. द्राक्ष बाग तुम्ही काढून आता ही बाग लावलेली आहे, तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? इतर शेतकऱ्यांना सांगू का, याच्याकडेच वळलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी, कारण याला काहीच नाही, याला गवत काही माहित नाही, गवताला काही माहित नाही, वर जातो कुरपणी वगैरे फवारणी वगैरे काही नाही, काहीच नाही याला, फक्त एकदा फळ शेणखत टाकलं का ते ऑटोमॅटिक येतो वर, निसर्गाच्या याच्यावर त्याचे डोळे फुटणे वगैरे होतात सगळे फळलं येतं, त्याला मधमाशा पालन सुद्धा काय केलं पाहिजे याच्यात, मी असं म्हणत याला संकरी याला पारगे भवनाला मधमाशा फुटायला चांगले उपयुक्त आहे आणि ते संकर करून ते संध्याकाळी फुल मावळून जातं आणि 32 दिवसात त्याचं फळ तयार होतं चांगलं मोठं, 300 ते 400 ग्रामपर्यंत एक एक फळ तयार होतं. तसं याच्यावर एका झाडाला 10 काड्या झालेल्या पाहिजे, 10 काड्या म्हणजे जवळजवळ तो 10 किलो माल होतो, तर जवळजवळ 40 किलो माल एका झाडापासून मिळणार आहे माझं असं गणित याचं पुढलं, फार उत्पन्न चांगलं आणि बेगर कष्टच, टेन्शन नाही. एका एकरामध्ये किती झाडं होतात आणि किती उत्पन्न होतात? तरी 1 एकरात 400 ते 450 झाड असतात, एका फुल ठिकाणी 4 झाडं लावायची, त्याला ब्रॅकेट वगैरे करून त्याच्यावर टायर टाकून त्याचा समतोल करायचा आणि 4 झाडं 4 तिकडे काढून द्यायची, ते ऑटोमॅटिक पुढं पाहू एकदा वातावरण चेंज झालं का ऑटोमॅटिक यायला लागतं, त्याला छाटणी नाही काय नाही काय नाही काहीच नाही त्याला, आणि तिची कलमं पण तयार होतात लगेच, 1-3-4 महिन्यांनी ते काडी पकवता झाली का तिचे कलमं होतात आणि ते कलमं चांगले वापर तिचे होतात. जे लावलं ना तुम्ही टीव्हीवर मुलाखत पाहिली होती दिल्लीची, त्या मुलाखतीत मला एक पटलं आणि याला औषध पाणी वगैरे काहीच लागत नाही, याला जनावरं खात नाही, शाळा रोग वगैरे डुकरं हरणं वगैरे त्रास देत नाही आणि हे बिगर औषधाचं फळ आहे, याच्यात खाली काहीच नसल्यामुळं केमिकल अजिबात द्यायचं नाही याला आणि हे बिगर पाण्याचं येतं ऊन, माझं म्हणलं तर उन्हाळ्यात त्याला पाणी कमी लागतं आणि तेवढा पुरतं देतं नाही तर स्कार्चिंग येतं त्याचं, आणि दुसरी गोष्ट उत्पन्न चांगलं मिळतं, याचे फार फायदे आहेत शरीराला, पांढऱ्या पिशवी वगैरे वाढवून डॉक्टर लोक सांगतात त्यांना आणि त्याच्यापासून ते फार प्रतिकारशक्ती माणसाची वाढते. तुम्हाला हे लागवडीसाठी खर्च किती आला आणि आता उत्पन्न किती झालं? मला हे लागवडी करता पहिल्यांदा 6 लाख रुपये लागले आजपर्यंत, पण 3 लाखाचं माझं उत्पन्न झालं या वर्षी, तरी लॉकडाऊन असल्यामुळे निम्मेच पैसे मला झाले, उत्पन्न एकदम चांगलं मिळतं आणि त्याला अजिबात काही असाच त्रास नाही आणि पपई सारखा डोळा पाडा का ते पिकतं आणि ते लाल झालं काढायचं, असं हार्वेस्टिंग केलं तर काही चोर सारे काही काही कोणताच प्रॉब्लेम येत नाही त्याला.